कोरेगाव भीमामध्ये आज 206वा शौर्य दिन आहे आणि कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सध्या अनुयायांची प्रचंड गर्दी झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा या विजय स्तंभाला अभिवादन केलं. शौर्य दिनानिमित्त सध्या कोरेगाव भीमामध्ये अनुयायांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. ही दृश्य सध्या पुण्यातली कोरेगाव भीमा इथली बघतोय आपण. 206वा शौर्य दिन आहे आज आणि या निमित्तानं अनुयायांची गर्दी झालेली आहे अभिवादन करण्यासाठी. मोफत अन्नधान्याचं वाटप होतं. आज एवढ्या मोठ्या संख्येला अन्नधान्याचं वाटप करत असताना त्याच्या मागचा एकच हेतू आहे की आपल्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये अशा प्रकारचं त्याच्या पाठीमागचे पार्श्वभूमी आहे. पिण्याचं पाणी असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, त्याही योजना देण्याचा घराचा कार्यक्रम असेल, घरकुलाचा तर फार मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने वेगवेगळ्या राज्यांना विश्वासामध्ये घेऊन राबवण्याचं काम चाललेलं आहे आणि सगळ्या सणाला सगळेजण एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी होतात आणि सण साजरे करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. डीपीडीसीच्या विषयात भाजप पदाधिकाऱ्यांनी कुठल्या कोणी केले भाजपच्या ज्या प्रकारे हे तीन पक्षाचं सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, त्याच्यामध्ये वेगवेगळी पालकमंत्री पद वेगवेगळ्यांकडे आहेत. ह्याच्याकडे परभणीचं आहे, माझ्याकडे पुण्याचं आहे. साधारण जे सूत्र ठरलेलं आहे, मी अलीकडे पालकमंत्री झालो, अलीकडे म्हणजे 3-4 महिने झाले असतील, त्यावेळेस सोलापूरला शौर्य दिनानिमित्त अजित पवार यांनी सुद्धा विजयस्तंभाला अभिवादन केलं आणि त्यानंतर ते पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. कोरेगाव भीमामध्ये आज 206वा शौर्य दिन आहे आणि त्यानिमित्तानं अनुयायांची प्रचंड गर्दी झालेली आहे अभिवादन करण्यासाठी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा विजयस्तंभाला अभिवादन केलेलं आहे आणि इतरही शेकडो अनुयायी आहेत जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि येणारी ही गर्दी लक्षात घेऊन शासनानं सुद्धा सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. कारण सामान्य जनता अर्थात अनुयायांप्रमाणेच नेते सुद्धा आज या 206व्या शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमामध्ये येत असतात अभिवादन करण्यासाठी. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी सध्या अनुयायांची गर्दी होतीये. अभिवादन करण्यासाठी हे शेकडोंच्या संख्येनं अनुयायी या ठिकाणी जमलेले आहेत आणि ही गर्दी लक्षात घेऊन गर्दीचं नियोजन करण्यासाठी असलेली सुरक्षा व्यवस्था सुद्धा दृश्यांमध्ये आपण बघतोय. असंख्य जण आहेत जे आजच्या दिवशी आवर्जून कोरेगाव भीमामध्ये दाखल होतात विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी. आणि आज हा 206वा शौर्य दिन आहे. या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा अभिवादन केलं. आणखी तपशील जाणून घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून. ज्ञानेश्वर, काय नेमकं तिथलं वातावरण आहे आणि अनुयायांची गर्दी नेमकी किती पाहायला मिळते? बरोबर आहे, आज 206वा शौर्य दिन हा कोरेगाव भीमा या ठिकाणी साजरा होताना पाहतोय. अगदी कालपासून मोठ्या संख्येनं अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता देखील आपण जर बघितलं असेल तर जी अनुयायांची गर्दी आहे ती अगदी या ठिकाणी जी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे, जे रॅम्प करून दिलेले आहे त्यातून हे सगळे जे अनुयायी आहेत ते पुढे पुढे चालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जो विजयस्तंभ आहे या विजयस्तंभाला अनुयायी अभिवादन करत आहेत, दर्शन घेऊन पुढे जात आहेत. जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर साधारण 15 लाखांच्या आसपास जे अनुयायी होते ते अगदी दिवसभर दर्शन घेऊन पुढे गेल्याचं आपण पाहिलं आणि आता यावर्षी देखील मागच्या वर्षीपेक्षा जास्त संख्येनं जे अनुयायी आहेत ते अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आल्याचं आपण पाहतो आहोत. सुंदर अशा फुलांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सजवण्यात आलेला आहे. झेंडूच्या फुलांचा वापर करत तिरंग्याच्या रंगामध्ये विजय स्तंभ आपण आकर्षक फुलांनी कशा पद्धतीनं सजवलाय ते आपण पाहतोय. त्यावर भारताचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जो आहे तो लावल्याचा आपण पाहतो. अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार
हे या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आले होते. त्यांच्या सोबत त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी अभिवादन करून काही वेळापूर्वीच या ठिकाणाहून निघून गेलेत. आणि जे राज्यभरातले देशभरातले अनुयायी आहेत ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी विजय स्तंभाला नमन करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं आपण बघतो आहोत. ही सगळी जी व्यवस्था आहे ती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. आणि आपण ही सगळी जी रांगांमधून गर्दी पाहतो आहोत या गर्दीतून आपल्याला अंदाज येतोय की साधारण कशा पद्धतीनं अनुयायांची गर्दी या ठिकाणी पेरणे फाटा या ठिकाणी कोरेगाव भीमा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं. अगदी जिथपर्यंत ही आपण नजर टाकू तिथपर्यंत दूरपर्यंत ही रांग अशाच पद्धतीनं पुढे अनुयायांच्या आपल्याला गर्दीनं अगदी भरून गेल्याचं पाहायला मिळत आहे. जर वाहन व्यवस्थेचा आपण विचार केला तर 8 किलोमीटर 10 किलोमीटर दूरपर्यंत वाहन पार्किंगची व्यवस्था आहे आणि तिथपासून बसेसने तुम्हाला या ठिकाणी यावं लागतं अशा पद्धतीचं नियोजन जिल्हा प्रशासनानं केलंय. कोणालाही आपल्या स्वतंत्र गाडीवर या ठिकाणी येता येत नाही कारण वाहन पार्किंगचं नियोजन करणं हे आव्हानात्मक ठरतं आणि म्हणून बसेसच्या माध्यमातून हे सगळे जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी दाखल झाले. वेगवेगळे कार्यक्रम या विजयस्तंभाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या सुरू आहेत ज्यामध्ये भाषणं असतील, व्याख्यानं असतील, प्रबोधनाचे कार्यक्रम असतील. अशा पद्धतीचा हा दरवर्षीचा कार्यक्रम 1 जानेवारीच्या दिवशी शौर्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सुरू असतो. अगदी ज्ञानेश्वर, आणि जसं आता तू म्हणतोयस की संपूर्ण दिवसभर या सगळ्याचं नियोजन असेल. वेळोवेळी तुझ्याकडून अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.